आपलं स्वागत आहे इष्ट्रप अक्कलकोट या ऐतिहासिक यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील हजरत शेख नूरुद्दीन चिश्ती रहमतुल्ला अल्लाही दरगाह म्हणजेच शेख नूर साहेबांच्या दरगाहचा इतिहास आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर तुम्ही माझ्या व्हिडिओला पूर्ण पहा आणि स्किप करू नका। श्री स्वामी समर्थांच्या मंदिराच्या काही मिनिटाच्या अंतरावर हे दरगाह स्थित आहे। स्वामी समर्थ अक्कलकोटात येण्यापूर्वीपासूनच या दरगाहचे अस्तित्व अक्कलकोटात आहे। सुमारे ISV 1150 वर्षापूर्वीचे इतिहास आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर आपण व्हिडिओ पूर्ण पहा। आपण पाहत असलेल्या समाधी हे शेख नूर बाबा यांचे आई वडिलांची समाधी आहे। या पायऱ्यावरूनच शेख नूर साहेब यांच्या दर्ग्यात प्रवेश होतो। याच्या व्यतिरिक्त दर्ग्याच्या मागच्या बाजूला एक मार्ग आहे, पण जे नूर बाबांच्या दर्ग्यात आपली इच्छा पीडा दुःख समस्या मागणी घेऊन येतात त्या येथूनच बाबांच्या दर्ग्यात प्रवेश करतात। नूरबाबांच्या दर्ग्यात प्रवेश केल्यावर सुरुवातीला नूरबाबांची बहीण पीर बेगम बी यांचे दर्शन होतो। या ठिकाणी अशी मान्यता आहे की ज्या मुलींचे व मुलांचे वयात येऊन सुद्धा लग्न होत नाही त्या या ठिकाणी खऱ्या मनाने व पूर्ण श्रद्धेने मागणी मागून हिरवा बांगडी बांधतात, त्यांची इच्छा पूर्ण होतो। खूप वर्षापासून ही परंपरा चालत आलेली आहे। येथे दरवर्षी जत्रेचे आयोजन केले जातो आणि या जत्रेत सामील होण्यासाठी आसपासच्या शहरातून व गावातून खूप मोठ्या संख्येत लोक येत असतात। आता हे जत्रा म्हणजेच उरुसाचे आयोजन काय केले जाते ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे। या जत्रेची व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण ते पाहू शकता। मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल। आपण आपल्या चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। आपल्याला माहीत आहे का नूरबाबांच्या समाधीच्या बाजूला कोणाची समाधी आहे? तर मित्रांनो, हे समाधी एक ब्राह्मण मुलाची आहे। आता प्रश्न असे निर्माण होते की एका ब्राह्मण मुलाची समाधी इथे कशी आली? या पाठीमागच्या गोष्ट अशी आहे की एका बाईचे लग्न 10-12 वर्ष झालेला असतो, बाळ होत नसल्याने त्या बाबांच्या दर्ग्यात येतात आणि पुत्रप्राप्तीच्या इच्छा मागतात। नूरबाबा आशीर्वाद देत म्हणाले की माझी एक अट आहे, तुझा पहिला मुलगा मला द्यावा लागणार। ते बाई होकार देत तिथून निघून गेली। पुढे 9 महिने 9 दिवसांनी त्या महिलेस 2 जोडवा बाळ झाले। एक बाळ दिसायला सुंदर होता आणि दुसरा बाळ थोडासा सावळा होता। त्या बाईंनी बाबांना सावळा असलेला दुसऱ्या बाळास देऊन ते घरी जात असते। घरात असलेले ते सुंदर बाळ काय रडेना म्हणून पाहायला जाते, पण त्या बाळाच्या पाळण्यातच निधन झालेला असतो। ती बाई त्या बाळाला घेऊन बाबाजवळ जाते आणि माफी मागते की माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा आणि या बाळास जिवंत करा। बाबा त्या मृत बाळास स्वीकारतो आणि जिवंत करतो। नंतर तो बाळ बाबांच्या सोबतच समाधी घेतो। हे होते त्या पाठीमागचा इतिहास। येथील बाबांच्या सेवकांच्या वंशजांची अशी म्हणणं आहे की शेख नूर बाबा अचानकपणे लुप्त झालेत। ज्या दिवशी लुप्त झालेत त्या दिवशीपासून बाबांचा महापरिनिर्वाण दिवस म्हणून साजरा केला जातो। त्या दिवसापासूनच दरवर्षी पुण्यतिथीच्या स्वरूपात या दर्ग्यात जत्रा म्हणजेच उरुसाचे आयोजन केला जातो। श्री स्वामी समर्थ येथे विश्रांती करण्यासाठी येत होते। बाबा आणि स्वामी समर्थ हे दोघे दररोज चर्चा करणार, थट्टा मस्करी करणार, असे करून स्वामी समर्थ शेख नूर बाबांचे परममित्र बनले। मित्रांनो, आपल्याला सोन्याच्या वाळूबद्दल माहीत आहे का? या दर्ग्याचे निर्माण शेख नूर बाबा यांच्या समोरच करण्यात आला होता। जेव्हा बांधकाम करणाऱ्या मजुरांना बाबा पगाराच्या स्वरूपात वाळू देत होते, हे वाळू सगळे मजूर आपल्या आपल्या घरी घेऊन जात होते। त्यातील एक मजूरच पैसे हवे होते। तो बाबांना म्हणाले की मला हे वाळू नको, मला पैसे दे। असे बोलून बाबांच्याकडून पैसे घेऊन जातो, पण ते पैसे घरी घेऊन जातपर्यंत वाळूत बदल झालेला असतो। तो मजदूर गडबडला, असं कसं शक्य आहे? आणि जे दुसरे मजूर वाळू घेऊन गेलेत ते वाळूचं सोन्यात कसं रूपांतर झाला, त्याला काय समजेनासं झालं? तो बाबाजवळ जातो आणि म्हणतो की बाबा, माझी चूक झाली, मी खूप लालची होतो आणि कामचुकरपणा करत होतो, मला माफ करा। बाबा त्या मजुरास माफ करतात आणि म्हणतात की तू कोणतंही काम पूर्ण श्रद्धेने आणि मनाने केलं असतं तुला त्या कामाचं फळ नक्की भेटेल, असे बाबा बोलतात। मित्रांनो, बाबांचे असे अनेक चमत्कार आहेत जे या व्हिडिओमध्ये सांगण्यासाठी वेळ पुरेसा नाही। येत्या वेळेत मी नक्कीच या व्हिडिओचा भाग 2 काढेल। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।